सुशोभीकरण केलेल्या मुंबईतल्या वांद्रे बँडस्टँड उद्घाटन समारंभाला शाहरुख खान हजर होता, मात्र भाजपच्या या कार्यक्रमाला शिवसेनेकडून एकही नेता हजर नव्हता. शाहरुखच्या आगामी रईस चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. पाकिस्तानी कलाकारांविरोधातल्या सध्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पाठिंबा मिळवण्यासाठी शाहरुख भाजपच्या जवळ जाऊ पाहत असल्याची चर्चा या निमित्तानं रंगली. पैशांच्या वादातून एकाची हत्या केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली. नेरूळमधल्या सातसोळे भागात राहणाऱ्या इब्राहिम अब्दुल अजीज मंडल याची हत्या करून मुन्ना रामबली दुबे फरार झाला होता. मुंबईतल्या हार्बर रेल्वे मार्गावरच्या टिळकनगर रेल्वे स्थानकात रविवारी रेल्वे ओव्हरहेड वायरला एका स्टंटबाजाचा स्पर्श होऊन मोठा स्फोट झाला. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी गाडीतून रेल्वे मार्गावर उड्या मारल्या. सुदैवानं नेमक्या त्याचवेळी समोरून रेल्वे येत नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना स्थानकातल्या सीसीटीव्हीत कैद झाली. दिवाळीच्या तोंडावरच महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे नवी मुंबईत सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले. समान काम समान वेतन या मागणीसाठी 24 ऑक्टोबरपासून हा बेमुदत संप पुकारण्यात आलाय. दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वांचीच लगबग वाढल्यानं रस्त्यांवरती चांगलीच गर्दी होऊ लागली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय. भायखळा, चिंचपोकळी, वरळी नाका या आणि इतर ठिकाणी ग्राहकांची झुंबड, वाहनांची गर्दी आणि रांगा दिसून येत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.